नमस्कार वीक्षकरे नम मायबेळग यूट्यूब चानल फेसबुक पेज नम केबल टीवी चानल तम्मेल्लर स्वागत इदर मुंचितवागी नानु ओंदु वीडियो माडिद्दी चिकन 65 आ वीडियो नीवु नोड्ता इद्दे नोडिद्दिद्रे ई ओंदु वीडियो निमगे तिळुत्ते याकंद्रे आ ओंदु डिश माडुव होत्तिनल्लि चिकन नानु डिवाइड माडिद्दे इदन्नु नानु आ वीडियो नल्लि हेळिद्दे चिकन लॉलीपॉप विथ ग्रेवी माडिदेने अंदु इदु चिकन लॉलीपॉप मसाला पैकेट चिकन अंगडिगळल्लि सिगुत्तवे इदु एरडु पैकेट नानु इदरल्लि आड् माडिदेने इदु हाफ केजी कित्र स्वल्प कडिमे इदे नीवु एरडु पैकेट अन्नु हाकबहुदु अथवा ओंदे पैकेट अन्नु निम्म रुचि हेगिदे निम्म टेस्ट हेगिदे आ प्रकार नीवु इदरल्लि मसाला आड् माडबहुदु नानु इदरल्लि एरडु मसाला पैकेट अन्नु आड् माडलिद्देने माड्ता इद्देने सो नीवु इल्लि नोडबहुदु नानु एरडु पैकेट मसालावन्नु इल्लि हाकिद्दीनि इदन्नु चेन्नागि नानु मिक्स माडि केलवु काल फ्रीजर् नल्लि इडुत्तेने मसाला इदक्के चेन्नागि हत्तिकोळ्ळुवुदक्के चिकन् गे सो नहीं नोड़बू चिकन मसाला चिकन लॉलीपॉप मसाला नानु हच्चिदीनि इदु केलवु काल नावु नम्म फ्रीजर इडोण वीक्षकरे केलवु क्षणगळ हिंदे नावु फ्रीजर चिकन लॉलीपॉप मसाला हच्चि नम्म चिकन अन्नु नावु फ्रीज माडिदेवे इल्लि नीवु नोडबहुदु तो दोस्तों सब कुछ मसाला लगाने के बाद मैं अभी चिकन लॉलीपॉप कर रहा हूँ विथ ग्रेवी। आप इसको रोटी चपाती के साथ भी खा सकते हो। तो ये चिकन लॉलीपॉप का जो चिकन शॉप में जो मसाला मिलता है वो मसाला लगा के मैंने इसको फ्रीज़र में रखा था, तो आप यहाँ पे देख सकते हो कि थोड़ा बहुत फ्रीज़ हो चुका है। इसको 5-10 मिनट मैंने वहाँ पे रखा था। जिस कढ़ाई में मैंने इस चिकन को रखा था फ्रीजिंग के लिए, वही कढ़ाई में यहाँ पर अभी इसको कुकिंग के लिए यूज़ करूँगा। यहाँ कढ़ाई ना फ्रीजिंगोस्कर यूज़ माड़ी अदे नानु चिकन लॉलीपॉप विथ ग्रेवी माडलिक्के यूज माडलिद्देने। सो अल्ली नावु आयिल अन्नु हाकोण। ಇದರಲ್ಲಿ ಮಸಾಲ ಹಚ್ಚಿದ್ದೆ ಆದ ಕಾರಣ ನಾನು ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಆಯಿಲ್ ಅನ್ನು ಆಡಿಸಿದ್ದೇನೆ। तो ये मसाले वाली कढ़ाई थी, इसीलिए मैंने ऑयल को गर्म होते वक्त इसको थोड़ा सा हिलाया ताकि आजू बाजू जो मसाला लगा हुआ है वो जल ना जाए, तो उससे टेस्ट ख़राब हो जाएगा। तो ऑयल गर्म हुआ है, ऑयल बिसियागिदे। ಮೊದಲಿಗೆ ನಾವು ದಾಲ್ಚಿನ್ನಿ दालचीनी यहाँ पे हम इसमें डालेंगे। अदाद नंतर इल्ली नीवु नोडबहुदु उळ्ळगड्डि आनियन 250 ग्राम अष्टु आनियन इदे, इदु एरडु पीस शिमला मिर्च डबू मिर्ची स्वल्प कोतंबरी इदे। सो ईग नेक्स्ट नावु आनियन अन्नु हाकोण।
ಅಲ್ಲ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಪೇಸ್ಟ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಹಾಕೋಣ 2 ಚಮಚ अदरक लहसुन मसाला पेस्ट डालने के बाद हम स्वाद अनुसार नमक डालेंगे। ऑलरेडी नमक जो तंदूरी लॉलीपॉप मसाला होता है उसमें होता है, तो आपके स्वाद अनुसार आप इसमें नमक ऐड कर सकते हो। ಅಲ್ಲ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಪೇಸ್ಟ್ ನಂತರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಉಪ್ಪು ಹಾಕಿದ್ದೀವಿ। ಉಪ್ಪು ನಿಮ್ಮ ರುಚಿಕ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಇದರಲ್ಲಿ ಆಡ್ ಮಾಡಬಹುದು, ಯಾಕೆಂದರೆ ಲಾಲಿಪಾಪ್ ಮಸಾಲಾ ಏನು ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ಚಿಕನ್ ಅಲ್ಲಿ ಚಿಕನ್ ಜೊತೆಗೆ ಹಚ್ಚಿದೀವಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಉಪ್ಪು ಖಾರ ಎರಡು ಇರುತ್ತವೆ। ಸೋ ನಿಮ್ಮ ಸ್ವಾದ ಅನುಸಾರ ನೀವು ಉಪ್ಪು ಮತ್ತು ಖಾರ ಇದರಲ್ಲಿ ಆಡ್ ಮಾಡಬಹುದು। ಇವಾಗ ನಾವು ಶಿಮ್ಲಾ ಮಿರ್ಚ್ ಡಬ್ಬು ಮಿರ್ಚ್ ಅನ್ನು ಆಡ್ ಮಾಡೋಣ। ಅಬ್ ಹಮ್ ಶಿಮ್ಲಾ ಮಿರ್ಚ್ ಡಬ್ಬು ಮಿರ್ಚ್ ಕೋ ಯಹಾಂ ಪೆ ಆಡ್ ಕಿಯೇ ಹೈ, ಇಸ್ಕೋ ಥೋಡಾ ಸಾ ಲಾಲ್ ಹೋನೆ ದೇಂಗೆ प्याज को, फिर हम इसमें स्वल्प अजवान ऐड मारोण। मैंने इसमें अभी अजवाइन ऐड की है। अभी हम यहाँ पे कम से कम 300 ग्राम टमाटो को क्रश किया हुआ पेस्ट यहाँ पे है हमारे पास, उसको ऐड करेंगे। कमी से कमी 300 ग्राम टमाटो इदु क्रश माडिद टमाटो इदे टमाटो पेस्ट दन्नु नावु इवाग ऐड माडलिद्देवे। ಸ್ವಲ್ಪ ಅರಿಶಿನ ಪುಡಿಯನ್ನು ಆಡ್ ಮಾಡೋಣ। ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ಇದಕ್ಕೆ ಸ್ಟೀಮ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಬಿಡೋಣ। ಸೊ ಇವಾಗ ಇದು ನಮ್ಮ ಮಸಾಲಾ ಎಲ್ಲ ಸ್ಟೀಮ್ ಆಗಿದೆ। ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕ್ಷಣಗಳ ಹಿಂದೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ, ನಿಮ್ಮ ರುಚಿ ಅನುಸಾರ ನೀವು ಉಪ್ಪು ಮತ್ತು ಖಾರ ಇದರಲ್ಲಿ ಹಾಕಬಹುದು। ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ಇವಾಗ ಖಾರವನ್ನು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕೂಡ ನಡೀಬೋದು, ಯಾಕಂದರೆ ಇದರೊಳಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಶಿಮ್ಲಾ ಮಿರ್ಚ್ ಇದೆ ಮತ್ತು ಚಿಕನ್ ಲಾಲಿಪಾಪ್ ಮಸಾಲೆನಲ್ಲಿ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಖಾರ ಇರುತ್ತೆ। ಸೊ ನಿಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಪೈಸಿ ತಿನ್ನೋ ರೂಢಿ ಇದ್ದರೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಖಾರವನ್ನು ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ಬೋದು, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಖಾರವನ್ನು ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ।
सो अभी थोड़ी देर पहले मैंने आपको कहा था कि चिकन लॉलीपॉप मसाला में भी नमक और मिर्च दोनों होती है, और यहाँ पे ऑलरेडी हमने शिमला मिर्च ऐड की हुई है। तो आप अपने टेस्ट के अनुसार नमक मिर्च थोड़ा सोच के डालिएगा, या फिर नहीं डालेगा तो भी चलेगा। जिनको नमक खाना ज़्यादातर नहीं पसंद है, क्योंकि इसमें मिर्च तो ऑलरेडी नॉर्मली जो लोग खा सकते हैं उन लोगों के लिए ऑलरेडी मिर्च मसाले में है, और शिमला मिर्च यहाँ पे हमने डाली है तो स्पाइसी तो बन ही जाएगा। थोड़ा ज़्यादा स्पाइसी वालों के लिए मैं ज़्यादा स्पाइसी खाता हूँ, तो इसलिए मैंने इसमें मिर्च ऐड की है। आखिर में जो भी वेजिटेबल्स हैं उसको छोड़ के लास्ट में कोतंबरी नानू इली ऐड मारता रहने बिफोर एडिंग द चिकन। ಸೊ ನಾವು ಇವಾಗ ಇದರಲ್ಲಿ ಚಿಕನ್ನು ಕೂಡ ಆ್ಯಡ್ ಮಾಡೋಣ. ಸೊ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಚಿಕನನ್ನು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಹಮ್ನೆ ಯಹಾಂ ಪೇ ಭಿ ಚಿಕನ್ ಕೋ ಭಿ ಇಸ್ಮೇ ಆ್ಯಡ್ ಕಿಯಾ ಹುವಾ ಹೈ, ಇಸ್ಕೋ ಥೋಡಾ ಸಾ ಅಚ್ಚಿ ತರಹ ಸೇ ಮಿಕ್ಸ್ ಕರ್ ಲೇಂಗೇ, ಬಾದ್ ಮೇ ಇಸ್ಕೋ ಸ್ಟೀಮ್ ಕೆ ಲಿಯೇ ರಖ್ ದೇಂಗೇ, ಥೋಡಾ ಪಕ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ರಖ್ ದೇಂಗೇ. ಇದನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ಕೊನೆಗೂ ಒಂದು ಸಲ ಇದಕ್ಕೆ ಸ್ಟೀಮ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಕುದಿಲಿಕ್ಕೆ ಚಿಕನ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಇವಾಗ ನಾವು ಕೊನೆಯದಾಗಿ ಚಿಕನ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಕುದಿಯುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು 5-10 ನಿಮಿಷ ಲೋ ಫ್ಲೇಮ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ಸ್ಟೀಮ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಇಡೋಣ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಕೆಲವು ಕ್ಷಣಗಳ ಹಿಂದೆ ಕೇಳಿದ್ರಿ, ಲೋ ಫ್ಲೇಮ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಇದು ನಮ್ಮ ಚಿಕನ್ ಲಾಲಿಪಾಪನ್ನು ಸ್ಟೀಮ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಫೈನಲ್ ಸ್ಟೀಮ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ವಿ. ಸೊ ಇವಾಗ ಇದು ಇಲ್ಲಿ ರೆಡಿಯಾಗಿದೆ. ಸೊ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನೀವು ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು ಚಿಕನ್ ಲಾಲಿಪಾಪ್ ವಿತ್ ಗ್ರೇವಿ ರೆಡಿ ಇದೆ. ನಾನು ಇದನ್ನು ಟೇಸ್ಟ್ ಮಾಡಲಿದ್ದೇನೆ. ದೋಸ್ತ ಆಪ್ ಯಹಾಂ ಪೇ ದೇಖ್ ಸಕ್ತೆ ಹೋ ಕಿ ಚಿಕನ್ ಲಾಲಿಪಾಪ್ ವಿತ್ ಗ್ರೇವಿ ಯಹಾಂ ಪೇ ರೆಡಿ ಹೈ, ಜೋ ಮೈನೆ ಅಪ್ನೆ ಲಿಯೇ ಹಮಾರೆ ಲಿಯೇ ಬನಾಯಾ ಹೈ, ತೋ ಮೈನ್ ಇಸ್ಕೋ ಟೇಸ್ಟ್ ಕರೂಂಗಾ ಔರ್ ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ಯೇ ಮುಜೆ ಅಚ್ಚಿ ಲಗೇಗಿ ಕ್ಯೂಂಕಿ ಮೈನೆ ಬನಾಯಾ ಹೈ. इस डिश को आपको अपने घर पे ट्राई करना है और आपको मुझे बताना है कि आपको ये डिश कैसे लगी. थोड़ा सा गर्म है, खाने की कोशिश करूँगा. तो जैसे कि दोस्तों मैंने बताया कि आपको कि ये मैंने बनाया है और मुझे अच्छा तो लगेगा ही, तो मुझे तो अच्छा लग ही रहा है. सो इधर ननगे नानु माटी देने ननगू ಟೇಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ರುಚಿಕರವಾಗಿದೆ. ಈ ಡಿಶ್ ಒಂದನ್ನು ನೀವು ಮಾಡಿ ನನಗೆ ತಿಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಫೇಸ್ಬುಕ್ ಪೇಜ್ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಒಂದು ವಿಡಿಯೋನಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಮಗೆ ಇದು ನೀವು ತಿಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ಡಿಶ್ ನೀವು ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಟೇಸ್ಟ್ ಅನಿಸಿದೆ, ಯಾವ ಪ್ರಕಾರ ರುಚಿ ಅನಿಸಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು. ಸೊ ಮತ್ತೊಂದು ವಿಡಿಯೋನಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಭೇಟಿ ಆಗುತ್ತೇನೆ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೀಪ್ ಈಟಿಂಗ್, ಬಾಯ್ ಬಾಯ್.